नांदेड़ में ड्रेनेज की सफाई के दौरान दम घुटने का एक सनसनीखेज वाकये में 3 मजदूरों की मौत हो गई है। इस सिलसिले में मिलने वाली तफसीलात के मुताबिक शहर के माल टिकड़ी इलाके में ड्रेनेज की सफाई का काम एक खानगी कंपनी के जरिए किया जा रहा था। इसमें 3 मजदूर कीचड़ निकालने के लिए नाले के चैम्बर में उतर गए। ये मल शुद्धिकरण सेंटर एक प्राइवेट कंट्रैक्टर के जरिए चलाया जाता है। इस जगह के ड्रेनेज चैम्बर में बड़ी तादाद में कीचड़ जमा होने से ड्रेनेज का पानी चौकअप हो रहा था, जिसकी वजह से मकामी लोगों को मुश्किलात का सामना करना पड़ रहा था। ऐसे में ड्रेनेज की सफाई के लिए यहां काम शुरू किया गया था। इब्तदा में 35 साल शंकर रासुड़ और 25 साल राजू पप्पू नाले के चैम्बर में उतरे, लेकिन गैस की वजह से उनका दम घुटने लगा और तड़पने लगे। ऐसे में 30 साल गजानन भी उन्हें बचाने के लिए चैम्बर में दाखिल हो गया, लेकिन वो भी मुश्किल में पड़ गया और उसका भी दम घुटने लगा। इस दौरान वहां मौजूद लोगों ने उन्हें बाहर निकालकर फौरी सरकारी अस्पताल में दाखिल कराया गया, लेकिन डॉक्टरों ने इन्हें मुर्दा करार दे दिया। इस तरह इस हादसे में 3 मजदूरों की जान चली गई है। देखते ही देखते पूरे इलाके में गम गुस्से की लहर दौड़ गई। ऐसा नहीं है कि यह पहला मामला है, माजी में भी इस तरह के वाकयात पेश आ चुके हैं। इसके बावजूद ड्रेनेज सफाई के काम में दम घुटने से बचने के लिए जदीद आलात की मदद क्यों नहीं ली गई और रिवायती तरीक़ों को अपनाते हुए सफाई का काम कैसे किया जा रहा था, इस तरह के सवालात भी अब उठने लगे हैं। वरी निघलेला तो पण व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती, दोन व्यक्ती हा दोघ जण मधात नंतर रिटर्न पडलेले आहेत। पहिले एक जर तर मृत्यू झाला होता, दोन जण दुसरे होते, त्यामुळे वाचताना याला पण करंट लागला, हा पण मधात जाऊन हे झाला, याला याचा पण मृत्यू झाला आहे। हे आम्ही घटना कुठे घडली? घटना हा मालटिवडी तुकारामनगर महानगरपालिकेचा हे आहे। करंट होता नाही म्हणून असं समजा महानगरपालिकेची माणसं स्वतः समोर होती, त्याने एकाने पण काही सांगितलं नाही। आता हे दोन पहिले जे व्यक्ती लेबर काम करणारे होते, याला सुद्धा पण माहिती नव्हती की समजा हे मधात करंट आहे म्हणून, त्याने कुणालाच काही सांगितलं नाही। त्याच्यामुळे हा या चौघा जणांचा त्याचे अधिकारी तिथे उपस्थित होते, अधिकारी पण होते ऑपरेटर, त्या दोघांचं हे झाल्याच्या नंतर पण सुद्धा सांगितलं नाही की मधात करंट आहे, त्याचं पण सांगितलेलं आहे याने। मिक्सर करून सुद्धा आमचा पेशंट पण गेलेला आहे आणि हे दोन व्यक्ती पण गेलेले आहेत। महानगरपालिका शारदा कॉन्ट्रॅक्शन आणि गुप्तेदार त्याने प्रायव्हेट गुप्तजीतलं की हैदराबादचा कोणतरी आहे, त्याला हे नवीन काम चालू केलंय, हे मल शुद्धीकरण ते गाव उचलण्यासाठी हे सगळी प्रक्रिया चालू होती। इथं आता पॉइंटवर येऊन बघा, ते सगळे पोते भरलेले आहेत मातीचे, ते 15 दिवसाचं काम चालू आहे। गरीब माणसं मेले का या सगळ्या माणसाकडे बघावं लागेल, हे तिघांची जिम्मेदारी आहे। सगळ्याचे लेकरं माझ्या भावाचे लहान दोन। मी सचिन भीमराव कुलड बोलतो। आमच्या इथं माळ टेकडी एरियामध्ये तुकाराम नगर मध्ये मल शुद्धीकरण आहे, नगरपालिकेचा प्रोजेक्ट चालू आहे। त्याचे काहीतरी काम दुरुस्ती करायसाठी त्यांना रोज मजूर लावले होते, ते रोज मजूर मध्ये पडला, त्या पाण्यामध्ये करंट उतरलं, त्या पाण्यामध्ये करंट होत। आधी दोन माणसं पडल्यानं आमचा भाऊ त्याला वाचवायला गेला, त्याने भी पडला, त्याने भी गेला। तिथं त्यांचे दोन ऑपरेटर होते शारदा कॉन्ट्रॅक्शनचे आणि गुत्तेदार, त्या सगळ्याची जिम्मेदारी आहे। आणि याची जे भी काही झाली आणि ते सगळी सरकारनं मंजूर करून घ्यावे। ताबडतोब दवाखान्यात आले, ताबडतोब तिथं रेस्क्यू ऑपरेशन, त्या पाण्यात करंट असल्यामुळे कोणी बी मध्ये गेलो नाही। आम्ही अग्निशमन दलाला फोन लावल्या, विमानतळाला लावल्या, एसपी ऑफिसला लावल्या, सगळ्याला लावल्या, कलेक्टरला लावल्या, पण कोणी तेवढं मनावर घेतलं नाही। 2.5 घंट्याच्या बाद सगळे अधिकारी तिथं आले, तोपर्यंत कोणी बी मनावर घेतलं नाही। आम्ही त्याच्या आधी दोन ऑपरेटरला आम्ही तिथं बसून पुरेलं आहे पॉइंटवर, आणि त्या पाण्यामध्ये करंट आहे हे त्या ऑपरेटरला माहीत नसल्यामुळे त्याने आधी कन्फर्म केलंच नाही। त्याच्यामुळे तुम्ही केला करंट मुळे गेला, त्या पाण्यात करंट असल्यामुळे कामाबद्दल गेलतो, त्यांनी आम्हाला पैसे भरून सगळे टाका म्हणून सांगितलं होतं।
आमचे माणसं उतरत नव्हते त्याच्याखाली, तर ते म्हणले थोडंच काम आहे ते घेऊन हाणून शनिवारी या म्हणून सांगितले. उतरत नव्हते आमचे माणसं, ते तिघ जण तिथंच होते ते पण माणसं, त्यांनी उतरले नाही पण आमच्या दोघं माणसाला उतरायला आमचे हे करायला लावले, पण काम करायला लावले. त्यांनी एक फावडा पण तिथं हांडलं नाही, खाली पडून दिले दोघं पण. आणि त्यांना वाचवा वाचवा ते कोणीच उतरले नाही खाली. गावातलं जाऊन माणसाला बोलून आणलं, ते गावातलं माणूस येऊन त्यांना वाचवायला बघितलं, ते पण त्याच्या गुंडीत पडलं. आणि तिथले ते तिघ माणसं होते ते कामापासून, ते 30 वर्ष तिथे काम करतात, म्हणजे त्यांना माहित नसेल का तिथं काय आहे काय नाही, काय असं घटना घडल म्हणून. तर 30 वर्ष ते काम करतात, त्यांना अनुभव राहते समजा. तर आमच्या माणसालाच का बोलत त्याने खाली उतरवायला लावले, ते थोडं पोते टाकी त्यांचं काम होऊन जातं, त्यांचं काही जबाब नाही ते खाली. आणि हजेरीने माणसं आलेले होते कामाला, आणि इतक्याने कामाला आलेले होते इथं. तिघे माणसं पण खाली उतरले नाहीत, ते दासुरशाने ते 30 वर्ष काम करतात, ते कोणी उतरले नाहीत. गावातलं माणूस येऊन त्यांना वाचवलं, ते पण त्याच्यामध्ये पडून शकले, त्यांच्या बरोबर हे झालं त्यांचं. भरोसेमंद और टिकाऊ फर्नीचर का वाहिद मरकज नांदेड़ फर्नीचर मैन्युफैक्चरिंग सेंटर नांदेड़. यहां वाजबी दाम पर मियारी और उम्दा क्वालिटी का फर्नीचर दस्तियाब है. तजुर्बेकार और माहिर कारीगरों के जरिए सागवान और इंडियन वुड, इसी तरह एक्रिलिक से बने हर तरह के फर्नीचर तैयार किए जाते हैं, जिसमें पलंग, सोफा, अलमारी, दीवान, टी टेबल, डाइनिंग टेबल, इसी तरह रूम सेट ऑर्डर के मुताबिक तैयार किए जाते हैं. हम अकसाम के डिज़ाइन, जिसमें अरबिक डिज़ाइन, तुर्की डिज़ाइन और क्लासिक डिज़ाइन में फर्नीचर तैयार किए जाते हैं. मज़ीद तफसीलात के लिए राबता करें नांदेड़ फर्नीचर मैन्युफैक्चरिंग सेंटर, नज़्द टायर बोर्ड, कमान, बिलाल नगर, नांदेड़. प्रोप्राइटर मोहम्मद अमीर हमजा खंदारी.